माणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी. माणगाव शहरात शिवजयंती उत्सव समिती माणगाव व मराठा कर्मचारी मित्रमंडळ माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. बालाजी मंदिर ते अशोकदादा साबळे विद्यालय माणगाव अशी भव्य मार्गाने शिवगर्जना देत ढोल ताशाच्या गजरात लेझिम पथकासह फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये शिवप्रतिमा शोभायात्रा काढण्यात आली. या छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवामध्ये उम्मते मुस्लिमा कमिटी माणगाव या सेवाभावी कमिटीमधील सर्व मुस्लिम बांधवांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. या शिवजयंती दिनी रायगडवरून शिवज्योत घेऊन येणाऱ्या विविध तालुक्यातील शिवभक्तांचे उम्मते मुस्लिमा कमिटीने पाणी व फळ वाटप करून स्वागत केले. तसेच माणगावमधील शिवप्रतिमा शोभायात्रेदरम्यान या कमिटीच्या वतीने शिवभक्तांना पाणी बिस्किटे व फळ वाटप करण्यात आले. यावेळी बशीर करेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज शिवजयंती निमित्ताने माणगाव उम्मते मुस्लिमा ग्रुप यांच्यातर्फे ढालगर फाट्यावर शिवज्योत घेऊन येणारे आमचे मावले शिवाजी महाराजांचे मावले त्यांना सकाळी 5 वाजता नाश्ता चहा आणि पाणी ह्याचा वाटप आम्ही उम्मते मुस्लिमातर्फे केला. त्यानंतर 1 वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालला. त्यानंतर आज जिथं शिवजयंतीची रॅली होती त्याच्यासुद्धा आम्ही पाणी समोसे आणि बिस्किट्स ह्याचं वाटप केलं आहे. शिवरायांच्या शिकवणीनुसार आम्ही हे सगळं भाईचारेचं काम करत आहोत आणि ही संघटना वारंवार ह्या फील्डला काम करत आहे. ह्याच्या आधी आम्ही आई टेस्टिंगचे कॅम्प ठेवले होते मोतीबिंदू फ्री ऑपरेशन ते सुद्धा आमचे सक्सेस झाले होते. असे मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही काम करतो आहे. असे विविध क्षेत्रात आम्ही ही उम्मते मुस्लिमा ग्रुप काम करत आहे अशी अपेक्षा ठेवतो की आपण सगळे याला कॉपरेशन द्याल. सायंकाळी 7:30 वाजता शिवप्रतिमा शोभायात्रेची सांगता झाल्यानंतर अशोकदादा साबळे विद्यालय येथे छत्रपती शिवराय मनामनात प्रत्येकाच्या घराघरात या महत्त्वपूर्ण विषयावर शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी ऐतिहासिक शिवव्याख्यान सादर केले. यावेळी शिवभक्त राजीव साबळे, ज्ञानदेव पोवार, रत्नाकर उभारे, आनंद शेठ यादव, दिलीप जाधव, प्रशांत साबळे, नितीन शेठ बामगुडे, शंतनू कुवेसकर, ॲडव्होकेट मेथा, कपिल गायकवाड, महेंद्र मानकर, प्रमोद देशमुख, परेश उभारे, संजोग मानकर, संतोष खरे, शशिकांत मोहिते, धनाजी जाधव, संदीप महामुणकर, राजू मोरे, चितळे सर, सागर गांधी, विपुल मेथा, रमेश जैन, प्रमोद जाधव, प्रभाकर उभारे, संदीप खरंगटे, समाधान उतेकर, केदार गांधी, हेमंत शेठ, सुनील दत्त चव्हाण, सुभाष भोनकर, दिलीप उभारे, मांगीलाल कुमावत, भूषण सिसोदे, चेतन गायकवाड, महेंद्र दळवी, अजित तारकेकर, संजय पवार, राजेश सुर्वे, सागर पाटील आदी शिवभक्तासह शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. शिवजयंती उत्सव सोहळा कार्याध्यक्ष परेश उभारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. उत्सव समिती माणगाव व मराठा कर्मचारी मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आम्ही यावर्षी महाराजांची शोभायात्रा व शिवचरित्र व्याख्यान आयोजित केले होते. त्यामध्ये उम्मते मुस्लिमा या मुस्लिम समाजाच्या एक सामाजिक संस्थेने खूप मोठं योगदान त्यांचं अन्न पुरवठामध्ये आम्हाला पूर्ण शोभायात्रामध्ये केलेलं होतं. सकाळी शिवज्योत घेऊन जी लोकं मावळे येतात त्या लोकांनाही त्यांनी ढालगर फाट्यावर चहा नाश्ता व पाण्याची व्यवस्था केली होती. जसं महाराजांची शिकवण आहे की 18 पगड जातींना सोबत घेऊन चालायचं व सर्व धर्माला सोबत घेऊन म्हणजे महाराजांच्या ताफ्यामध्ये मुस्लिम समाजाचेही तोफखान्याचे प्रमुख असताना सगळ्या गोष्टी आपल्याला सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची जी शिकवण महाराजांनी दिली तोच आम्ही एक समाजामध्ये उद्देश आणि उपदेश द्यायचा होता की आपण सर्व समाजाच्या मुस्लिम समाज असेल बहुजन समाज असेल व सर्व धर्मीय लोकांनी एकत्र येऊन ही शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करावा
व त्यांनी त्यांचं जे योगदान आम्हाला दिलं शिवजयंती उत्सव समितीला, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. व दरवर्षीप्रमाणे ही शिवजयंती आम्ही प्रतिवर्षी साजरी करणार आणि त्यांचंही योगदान त्याचप्रमाणे आम्हाला मिळावं ही आम्ही अपेक्षा करतो व त्यांचे मनापासून आमच्या समितीतर्फे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.